मेरी क्रिसमस। आज क्रिसमस डे स्पेशल मी चॉकलेट बनवणार आहे। तर चॉकलेट बनवण्यासाठी मी किचनमध्ये काही तयारी करून ठेवलेली आहे। चला तर मग आपण किचनमध्ये जाऊन चॉकलेट बनवूयात। चॉकलेट बनवण्यासाठी आपल्याला मिल्क कंपाऊंड लागणार आहे आणि डार्क कंपाऊंड लागणार आहे। थोडेसे शेंगदाणे, नंतर दोन पातेली लागणार आहेत, पाणी, चॉकलेटचे मोड, चॉकलेटचे तुकडे करून घेतलेत मी, आता गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवत आहे। एका छोट्या पातेल्यामध्ये ते चॉकलेटचे तुकडे करून घेतले होते ते मिक्स करून त्यामध्ये टाकत आहे। आता त्या मोठ्या मोकळलेल्या पाण्यामध्ये मी ते पातेलं ठेवत आहे। थोड्या थोड्या वेळाने ते हलवत राहायचं आहे। हलवून हलवून ते पातळ झाले पाहिजे। पूर्ण मेल्ट होईपर्यंत ते हलवायचे आहे। आता बघा, पूर्ण मेल्ट झालेले आहे, त्यामध्ये गाठी गुठळ्या काही नाहीत। आता चॉकलेटचे मोल्ड धुवून स्वच्छ करून मी घेतलेले आहेत। चॉकलेट मेल्ट झालेले आहे, आता त्याला आपण थंड करून घ्यायचे। तसेच गरम ओतायचे नाही, थंड झाल्यानंतरच ओतायचे। त्यामध्ये शेंगदाण्याचे चिपळ्या करून ठेवल्या होत्या मी, त्या टाकलेल्या आहेत मी। आता मोल्टमध्ये भरून घ्यायचं आहे ते चॉकलेट। व्यवस्थित मिल्टमध्ये भरून घ्यायचं आहे। माझ्याकडे तीन प्रकारचे मोल्ड आहेत, हार्ड शेप। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर चॉकलेट ते मोल्डमध्ये ओतून फ्रीजमध्ये ठेवायचे आणि नंतर हे अशा प्रकारे निघते। बघा, चॉकलेट मस्त झालेली आहे। मोल्डमधून एकदम व्यवस्थित निघलेले आहे, आकार पण त्याचा एकदम मस्त दिसत आहे। आता मी चॉकलेट पेपर घेतलेले आहे, त्यामध्ये मी हे चॉकलेट रॅप करून घेणार आहे। चॉकलेट व्यवस्थित पेपरमध्ये रॅप करून घ्यायचे आहे। चॉकलेट रॅप करून झालेले आहेत। आता काऊ आणि काऊचे फ्रेंड्स चॉकलेटची मजा घेत आहेत।